नमस्कार, मोना नेटविजन प्रस्तुत वृत्तदर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत. मी राम संजाळ. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर. सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील वैशाली रघुणा शिंदे या 19 वर्षीय तरुणीची राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या. बुधवार रोजी घडली घटना. कन्नड तालुक्यातील पळशी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेला कुलूप लावल्यानंतर प्रशासनाने शालेय समस्यांची घेतली दखल. खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर येथील जिल्हा परिषद शाळेला आमदार सुभाष झांबड यांनी भेट देऊन केली पाहणी. आणि सिल्लोड येथील पूर्णेश्वर गणपती संस्थानाच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाला भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती. सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील वैशाली रघुणा शिंदे या 19 वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार रोजी घडली आहे. सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील 19 वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरातील छताला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी 3 सुमाराला घडली. विद्यार्थिनीचे नाव वैशाली रघुणा शिंदे असं आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तिला तातडीने सिल्लोड येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. या ठिकाणी असलेले वैद्यकीय अधिकारी महेश विस्पुते यांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. विद्यार्थिनीच्या आत्महत्येचं कारण मात्र अस्पष्ट असून सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी अकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. वृत्त प्रतिनिधी राजू बनकर, आमठाणा. कन्नड तालुक्यातील पळशी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेला कुलूप लावल्यानंतर प्रशासनाने शालेय समस्यांची दखल घेतली आहे. कन्नड तालुक्यातील पळशी बुद्रुक येथे विविध मागण्यांसाठी ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेला कुलूप ठोकलं. येथे 2 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत, त्या त्वरित भरण्यात याव्या. विद्यार्थ्यांना अजून गणवेश मिळाले नाही. मुख्याध्यापक शाळेत उशिरा येतात. याबाबत पालकांनी व ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. वेळोवेळी तक्रार करूनही उपयोग होत नाही लक्षात आल्यावर ग्रामस्थांनी शाळेलाच कुलूप लावण्याचा निर्णय घेतला. यावेळी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष रईस शेख, उपसरपंच सुभाष जाधव, ज्ञानेश्वर गायकवाड, आयुब पटेल, सुनील झालटे, शरद गायकवाड, दीपक मोहिते, शिवाजी आधाने, बाळू आधाने, गणेश कुंवर आदींनी शाळेला कुलूप लावलं. दरम्यान शाळेला कुलूप लावल्याचं वृत्त समजताच प्रशासनाने दखल घेत केंद्रीय मुख्याध्यापक यांनी एस चव्हाण यांनी भेट देऊन शालेय समिती व ग्रामस्थांशी चर्चा करून कुलूप उघडण्याची विनंती केली. ग्रामस्थांचं समाधान होताच कुलूप उघडून शाळा सुरळीत सुरू झाली. केंद्रीय मुख्याध्यापकांनी 2 शिक्षकांच्या रिक्त जागांपैकी एका शिक्षकाची नियुक्ती तात्काळ करण्याचं आश्वासन दिलंय. तर 8 दिवसात दुसरीही रिक्त जागा भरण्याचं आश्वासन मिळाल्याचं ज्ञानेश्वर गायकवाड यांनी सांगितलं. वृत्त प्रतिनिधी अमोल मोरसकर, पिशोर. खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर येथील जिल्हा परिषद शाळेला आमदार सुभाष झांबड यांनी भेट देऊन शाळेची पाहणी करत विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन केलं. खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर येथे जिल्हा परिषद शाळेला 17 जानेवारी रोजी 3:30 औरंगाबादचे आमदार सुभाष झांबड यांनी भेट दिली. सर्वप्रथम त्यांनी सकाळी गल्लेबुरगाव येथे, त्यानंतर दुपारी बाजार सांगवी येथे भेटी दिल्या. त्यानंतर त्यांनी 3:30 सुलतानपूर येथे भेट दिली. प्रथम त्यांनी दीप प्रज्वलन करून मार्गदर्शन केलं. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप केलं. यावेळी त्यांच्यासोबत सहकारी बँकेचे संचालक किरण डोणगावकर, खुलताबाद तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिल श्रीखंडे, सेवा दलाचे तालुका अध्यक्ष निलेश पवार, तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जगन्नाथ खोसरे, अबे जाहीरदार केसरुद्दीन साहब, तसेच जिल्हा परिषद शाळेचे केंद्र प्रमुख आणि शिक्षकांची उपस्थिती होती. वृत्त प्रतिनिधी शेख हबीब, सुलतानपूर. कन्नड तालुक्यातील आडगाव येथे पद्मावती महाविद्यालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत 7 शिबिर उत्साहात संपन्न झालं. कन्नड तालुक्यातील आदर्श ग्राम आडगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत 10-16 जानेवारी दरम्यान 7 शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये व्यक्तिमत्व विकास व युवकांनो जागे व्हा या विषयावर डॉक्टर संजय गायकवाड यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, आपण स्वतःला सामर्थ्यशाली बनवण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. आपले सगळे प्रयत्न हे गुणवाढीसोबतच गुणवत्ता वाढीसाठी असले पाहिजे. ही गुणवत्ता विविध अंगांनी फुलून आली पाहिजे. त्या गुणवत्तेनं तुमच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास वाढेल. सीमेवरील जवान व शेतातील किसान या दोघांच्याही देशावरील निष्ठेबद्दल आपण कृतज्ञ असलं पाहिजे. मी जगाकडून काय घेतो याचा विचार करून जगाला काय देतो याचं भानही ठेवणं आवश्यक आहे, असं त्यांनी सांगितलं. तर राजू डहाके यांनी विकासासाठी वेळेचं नियोजन व नियमितता अत्यंत आवश्यक असल्याचं प्रतिपादन केलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वैशाली भोसले या होत्या. या प्रसंगी उपसरपंच संजीवनी सुस्ते, माजी सैनिक वसंत भोसले, प्राध्यापक सुरेश निंभोरे, अनिल भोसले, रवींद्र पिंपळे, अरमान मदार, गणेश भोसले, ज्ञानेश्वर कोलते, प्राध्यापक बाबासाहेब जंगले
आदींसह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. वृत्त प्रतिनिधी अमोल मोरसकर, पिशोर. सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे संक्रांत वाचनाची परंपरा वर्षानुवर्षापासून सुरू असून नुकत्याच झालेल्या संक्रांत सणाच्या निमित्तानेही संक्रांत वाचन करण्यात आला. दरवर्षी नववर्षाच्या सुरुवातीलाच येणारा सण म्हणजे मकर संक्रांत. या दिवशी थोरा मोठ्यांचे तिळगुळ घेऊन आशीर्वाद घेतले जातात व सुरू झालेलं नवीन वर्ष आपणाला सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं अशा शुभेच्छा दिल्या जातात. तसेच पूर्वी वृद्ध लोकांमध्ये संक्रांतीविषयी फार गैरसमज असायचे व याविषयीची संक्रांत कशी आहे, काय खाते, काय पिते, कोणत्या दिशेने आली व कोणत्या दिशेने चालली, कोणते वस्त्र परिधान केले आहे, कोणत्या प्राण्यावर बसली आहे म्हणजे त्या वस्तू महाग होतील असे समज गैरसमज पूर्वी लोकांमध्ये असायचे. याविषयीची सर्व माहिती व महत्व ते आपल्या ग्राम गुरुजी यांच्याकडून वाचन करून समजावून घ्यायचे. आजही ही परंपरा सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे कायम सुरू असून संक्रांतीविषयीचे महत्व जाणून घेण्यासाठी महिला भगिनी व ग्रामस्थ दरवर्षी उत्सुक असतात. भोगी व संक्रांतीच्या दिवशी मारुती मंदिराच्या पारावर किंवा एखाद्या चौकामध्ये बसून संक्रांतीचं वाचन करण्यात येतं. येथील ग्राम गुरुजी रेवणनाथ जोशी यांनी आपल्या अमृतवाणीतून संक्रांतीविषयीची माहिती जमलेल्या महिला व ग्रामस्थांना सकाळच्या प्रहरात वाचून दाखवली. यावेळी त्यांनी सांगितलं की या वर्षीची संक्रांत ही वृद्ध असून बसलेली आहे. वास घेण्यासाठी झेंडूची फुले हातामध्ये आहे. संक्रांतीचं वाहन उंट व रेडा असून निळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलंय. उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे जातीये. हातामध्ये तोमर, त्रिशूळ असे शस्त्र आहे व खाद्य दही असून कपाळी आळीताचा टिळा लावलेला आहे. भूषणार्थ निळ रत्न धारण केलंय. सर्वांना शुभ व लाभदायक आणि आरोग्यदायी आहे. अशा प्रकारे संक्रांतीविषयीची माहिती व महत्व उपस्थित महिला भगिनींना रेवणनाथ गुरुजी यांनी आपल्या वाणीतून वाचून दाखवलं. वृत्त प्रतिनिधी श्रीराम जोशी, घाटनांद्रा. सिल्लोड येथील पूर्णेश्वर गणपती संस्थानाच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहामध्ये बुधवार रोजी हरिभक्त परायण नागेश्वरी झाडे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. सिल्लोड येथील पूर्णेश्वर गणपती संस्थानाच्या वतीने श्री गणेश जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. बुधवार रोजी हरिभक्त परायण नागेश्वरी ताई झाडे यांच्या कीर्तनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं. पाहूया या कीर्तनाचा काही भाग. काय पद्धतीने त्या ठिकाणी पाहिजे, मी काय पद्धतीने बोलले पाहिजे, काय होत वाचार्थ आणि लक्षार्थ या दोन गोष्टींचं मॅचिंग झालं तर कीर्तन कळते, बरोबर ना? नाही तर मी काय बोलते, एखादा वाक्य जर एखाद्याच्या अर्थ करणारं लागलं तर ते लगेच दुसऱ्या दिवशी ते दिगंबर भाऊ कोणी आणलं होतं त्यांना, आज होतं बोलत असतील का? आपल्याला नाही पटलं. अरे बाबा, तू नुसता वाचार्थ घेतला, लक्षार्थ घेतला नाही, या दोन गोष्टींचं मॅचिंग व्हावं लागतं. अजून एक वाक्य सांगते बरं, म्हणजे तुम्हाला कळेल. बरेच मुले म्हणून सांगते, मुलांना आता एक मुलगा बारावीला होता, शेवटचा पेपर होता, आता पेपर दिला, तो घरी आला, त्याचा मित्रही त्याच्या सोबत घरी आला, पण मित्रानं त्याला अंगणात त्याचा हात धरला, त्याला खडसावलं, म्हटलं ए वेड्या, म्हटलं काय झालं, म्हटलं काय रे शाळेत कुठं शेवटच्या पेपरला कुठं कॉपी करतात का, काय जर तुझी कॉपी पकडली असती तर पूर्ण आयुष्य लाईफ खराब झालं असतं, म्हटले कुठं कॉपी करतात शेवटच्या पेपरला. आता कॉपी हे अक्षर आजीनं चुली जवळ ऐकलं, तुमच्या भाषेत गॅस जवळ घ्या, गॅस जवळ ऐकलं. आता ऐकल्यानंतर आजीला म्हटलं कॉफी, आजी बाहेर आली, आजीला तर माग पुढे पाहावं की नाही, आजीला बांगड्या पाठी माग की नाही, एक मुस्कडा ठेवून दिले कोणाच्या, नातवाच्या. ए म्हटलं आजी मला का मारलं, म्हटले मूर्खा तुला कॉफीच प्यायची होती तर मला सांगायचं ना, मी घरी बनवून दिली असती ना, म्हटले आणि ते फुकट बनवून दिली असती, तू शाळेत कशाला कॉफी केली, आता कोणती कॉफी प्यायची, कॉफी माहिती ना, कॉफी कॉफी माहिती का पोराव, शाळेत कॉफी करता का. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पूर्णेश्वर गणपती संस्थानाचे संचालक मंडळाचे अध्यक्ष संजय जाधव, दिगंबर वाघ, बाबूराव वाकडे, जगन कुदळ, नारायण भाग्यवंत, पांडुरंग डवणे, रामदास कुदळ, देवीदास वाकडे, संजय प्रसाद, सुधाकर वाघ आदींसह संत सावता भजनी मंडळाच्या वतीनं पुढाकार घेण्यात आलाय. वृत्त प्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. शेवटी पुन्हा एकदा ऐकणं जर आजच्या ठळ घडामोडींवर. सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील वैशाली रघुना सिंदे या 19 वर्षीय तरुणीची राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या, बुधवार रोजी घडली घटना. कन्नड तालुक्यातील पळशी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेला कुलूप लावल्यानंतर प्रशासनाने शालेय समस्यांची घेतली दखल. खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर येथील जिल्हा परिषद शाळेला आमदार सुभाष झांबड यांनी भेट देऊन केली पाहणी.
आणि सिल्लोड येथील पूर्णेश्वर गणपती संस्थानाच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाला भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.